विटेकरांसाठी व परिसरातील व्यावसायिकांसाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला शिवप्रताप ग्रुपचा रेरा अप्रूव्ह प्रोजेक्ट खुणावतोय. दुकानगाळी विक्रीस उपलब्ध. मग हे सर्व काही मिळेल शिवप्रताप गोल्ड टॉवर विटा येथे. खरेदीसाठी दसरा व दिवाळी निमित्त खास ऑफर. फक्त 10% भरा आणि गाळा मालक व्हा. आमची वैशिष्ट्य: फोर व्हीलर व टू व्हीलर प्रशस्त पार्किंगची सोय. प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज, 12 फूट फ्रंट, 12 फूट उंची. वर्कशॉपला दोन्ही बाजून एंट्रन्स. कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट. सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध. जिल्ह्यामध्ये बांधकाम क्षेत्रात नामांकित असलेलं एक विश्वसनीय नाव म्हणजेच मनन कन्स्ट्रक्शनचं माननीय सुधीर बाबर व सागर वडगावे यांचा ड्रीम प्रोजेक्ट. ढोल ताशाच्या निनादात जोरदार शक्तीप्रदर्शन करीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वंचित आघाडींसह 4 अपक्ष उमेदवारांचे एकूण 8 नामांकन अर्ज आज निवडणूक निर्णय अधिकारी सुनील विन्सनकर यांच्याकडे उमेदवारांनी दाखल केले आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार राजेश पंडितराव एकडे यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी मराठा मंगल कार्यालयावरून ढोल ताशाच्या निनादात जोरदार शक्तीप्रदर्शन करीत भारक्काचे पक्षनेते डॉ अरविंद कोलते, माजी आमदार वसंतराव शिंदे, जिल्हा परिषद सदस्य बलदेवराव चोपडेंसह काँग्रेस राष्ट्रवादी व सहकारी मित्रपक्षांसह भव्य रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाई व घटक पक्ष यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला. सर्व कार्यकर्त्यांच्या, हजारो कार्यकर्त्यांच्या समक्षात उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. की या मतदारसंघात गेल्या 25 वर्षापासून विकास खुंटलेला आहे, त्यामुळे या मतदारसंघात लाठीचा काही फरक पडणार नाही आणि इथं विकासाचं राजकारण केलं जाईल आणि जनता विकासाच्या बाजूने राहील. मी निवडणूकच विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे, त्यामुळे विकासाला प्राधान्य मी देणार. तर वंचित आघाडीचे डॉक्टर नितीन वसंतराव नांदूरकर यांनी आपले शक्तीप्रदर्शन करीत नामांकन अर्ज दाखल केलाय. वंचित बहुजन आघाडीने सर्वप्रथम बाकी पक्षांच्या अगोदर माझी उमेदवारी जाहीर करून नांदुरा तालुक्याला एक न्याय दिलेला आहे आणि संपूर्ण मतदारसंघाला एक नवीन आशेचा किरण दाखवलेला आहे. कारण की आपल्या सर्वांना माहीत आहे की 25 वर्षापासून एक हाती सत्ता असल्यावर सुद्धा या मतदारसंघाचा कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही आणि जनतेचे जे मूलभूत प्रश्न आहे ते सुद्धा अजून सुटलेले नाही. त्यामुळे मागच्या 5 वर्षापासून माझा ह्याच्याविरुद्ध लढा सुरू आहे आणि तळागाळामध्ये जाऊन जनतेशी संपर्क माझा झालेला आहे. त्या दृष्टीने आज मी इथे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण मतदारसंघातील जनता माझ्यावर विश्वास दाखवून मला पाठिंबा देऊन विधानसभेमध्ये मला त्यांचा प्रतिनिधी म्हणून पाठवेल याचा मला पूर्ण विश्वास आहे. भाजपचे बंडखोर म्हणून अपक्ष निवडणूक लढत असलेले विजय प्रल्हाद गवार यांनीही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून महिलांच्या प्रमुख उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज महत्त्वाचा विषय म्हणजे गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी एक हाती सत्ता आहे आणि कसल्याही प्रकारचा विकास जो काही आहे या मलकापूर मतदारसंघामध्ये झालेला नाही आहे. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी फिरलो आणि छोटे छोटे गावं जे काही आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर गेले तर त्या ठिकाणी आदर्श गावांची जी काही आहे एक मोठी चढावड असते. परंतु दुःखाची बाब अशी की या मलकापूर मतदारसंघामध्ये एकही गाव आदर्श गाव नाही आहे. सगळ्या प्रकारचे अवैध धंदे जे काही आहे या ठिकाणी चालतात. म्हणून आमचा मुख्य मुद्दा जो काही आहे विकासाचा मुद्दा आहे. प्रत्येक गाव जे काही आहे ते आदर्श गाव आम्हाला बनवायचं आहे आणि व्यसनमुक्तीचा जो काही महत्त्वाचा विषय आहे त्या विषयावरती आम्ही काम करणार आहोत. या ठिकाणी सरळसरळ हुकुमशाही जी काही झालेली आहे की आम्ही उमेदवारी अर्ज देखील दाखल करण्यासाठी गेलेलो होतो परंतु आम्हाला त्या ठिकाणी रोखण्यात आलं. आम्हाला उमेदवारी अर्ज दाखल करू दिला नाही आणि एक त्याचा विरोध म्हणून देखील आम्ही हा अपक्ष जो काही आहे तो फॉर्म भरणार आहोत. आणि कसल्याही प्रकारचा दबावतंत्र जरी आमच्यावर असला तरी आज एवढी मोठी जनशक्ती आमच्यासमोर आहे की त्यासमोर धनशक्तीला नक्कीच नतमस्तक व्हावं लागेल. तर महिलांच्या ज्या काही समस्या आहेत की त्यांना बेरोजगारीची समस्या या भागामध्ये मोठी आहे. प्रत्येक महिलेला प्रत्येक घराघरात रोजगार आपल्याला निर्माण करायचा आहे. यांसह बळीराम कृष्णा धांडे, शेख आबिद शेख बशीर, प्रमोद यादव तायडे या तिघांनीही आपले नामांकन अर्ज दाखल केले आहेत. 6 उमेदवारांचे 8 नामांकन अर्ज दाखल झाल्याचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील विन्सनकर यांनी माहिती दिली. प्रमाणे एकडे राजेश पंडितराव यांची 2 नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेली आहे. पुढे बळीराम कृष्णा धांडे यांचं 1 नामनिर्देशन पत्र, शेख आबिद शेख बशीर, नितीन वसंतराव नांदूरकर यांचं
एक नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं आहे. विजय प्रल्हाद गवाड यांनी दोन नामनिर्देशन पत्र दाखल केले व प्रमोद यादव तायडे यांनी देखील एक नामनिर्देशन पत्र दाखल केलं आहे. अशा प्रकारे एकूण 6 उमेदवारांनी 8 नामनिर्देशन पत्र आज विहित मुदतीत दाखल केलेली आहे. आता याच्यामध्ये आज रोजी अर्ध्यामध्ये त्यांनी राजेश पंडितराव एकडे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असं नमूद केलेलं आहे. सोबतच शेख अमित शेख हे अपक्ष आहेत आणि बाकी हे प्रमोद महादेव तायडे यांनी बहुजन समाज पार्टी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार राजेश एकडे यांनी 2 नामांकन, विजय गवाळ 2 नामांकन, वंचित आघाडीचे डॉक्टर नितीन नांदूरकर, बळीराम कृष्ण धांडे, शेख आबिद, प्रमोद तायडे यांनी प्रत्येकी 1 अशा 6 उमेदवारांनी 8 नामांकन अर्ज दाखल केले असून उद्याचा नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने आणखी किती नामांकन अर्ज दाखल होत आहेत याकडे मतदारसंघातील मतदारांचे लक्ष लागले आहे. विजयकुमार वर्मा, 7 स्टार न्यूज, मलकापूर.